नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर कसे आहात सगळे? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, आणि हे जग खूप सुंदर आहे, या जन्मे तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, थंबनेल पाहून तुम्हाला कळलं असेल तर मी आज कोणत्या विषयावर बोलणार आहे. तर हा व्हिडिओ जे बिगिनर मोटो ब्लॉगर आहेत, ज्यांनी आत्ताच मोटो ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे किंवा सुरुवात केली सुद्धा असेल, तर त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ हा उपयुक्त ठरणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला या व्हिडिओ मार्फत पाहायला नक्की मिळणार आहे. तर चला तर मंडळी, आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर जसं की मंडळी तुम्हाला माहिती आहे की आपल्या मोटो ब्लॉगिंग चॅनलवर बरेचसे सबस्क्रायबर आपले व्हिडिओज बघून त्यांनी सुद्धा मोटो ब्लॉगिंग चॅनल सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे रुस्तम आहे, त्यांनी सुद्धा तीच गाडी किती कम्फर्ट आहे हे माझे व्हिडिओज पाहून त्यांनी सुद्धा बर्गमॅन गाडी घेतलेली आहे. तर सर्वांचे सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन की माझ्या व्हिडिओजमुळे तुम्ही इन्स्पायर होऊन तुम्ही सुद्धा तुमची जर्नी सुरू केलेली आहे. तर माझ्या मोटो ब्लॉगिंग जर्नीमध्ये मी मोटो ब्लॉगिंग सेटअपसाठी किती काय खर्च केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा जर तुम्ही बिगिनर असाल तर किती काय खर्च येऊ शकतो, आणि सुरुवातीला जो स्टार्टअप आपण मोटो ब्लॉगिंगचा करतो, हेल्मेट कॅमेऱ्यापासून जे माईक आणि इतर ॲसेसरीज असतात त्यासाठी किती काय खर्च तुम्हाला येऊ शकतो, तर तो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, माझ्याकडे आहे आता एक्झॉरचा हेल्मेट, जो मी लॉंग राईडसाठी, शॉर्ट राईडसाठी किंवा ज्या मिटअप राईड असतात म्हणजे एकंदरीत मी रायडिंगसाठी हा एक्झॉरचा हेल्मेट वापरतो. तर हा मला डिस्काउंट करून 4,200 पडला होता आणि याची कॉस्टिंग होती 4,500 रुपये, 4,500. तर तुमचा सुद्धा बजेट 4 ते 4,500 दरम्यान जर असेल तर तुम्ही एक्झॉर प्रिफर करू शकता, किंवा एस एम के आहे किंवा स्टड्समध्ये सुद्धा चांगले चांगले हेल्मेट्स आहेत, प्लस वेगामध्ये आहेत. ब्रँड्स तर भरपूर आहेत, तुम्ही जेव्हा हेल्मेट घ्याल तेव्हा प्रॉपर असेल, तुमच्या स्कलला जे बसेल प्रॉपर वगैरे चेक करून घ्या हेल्मेट. आणि हेल्मेट चेक कसं करायचं याचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, तर मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. आणि याच्या ह्या अशा स्ट्रीप पकडून असा हेल्मेट घालायचा तर तो प्रॉपर आपल्या डोक्यामध्ये जातो. आणि या एक्झॉरच्या हेल्मेटमध्ये मला दोन पॉझिटिव्ह पॉईंट आढळले, त्याच्यामुळे मी हा प्रिफर केला हा घेण्यासाठी. एकतर ह्याची सेफ्टी तर बेस्ट आहे, तो मी या पॉईंटमध्ये नाही पकडत आहे, सेफ्टी वाईज एकदम ए प्लस हा हेल्मेट मला वाटलाय. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे सन वायझर, जेव्हा तुम्ही गाडी चालवता तर कितीही ऊन असेल ना तर त्याच्यापासून आपल्या डोळ्यांचं प्रोटेक्शन होतं. जो झेड प्लस ब्लॅकनेस असतो, जो डार्कनेस असतो ना, तर तो या वायझर मधून तुम्हाला दिसण्यास, समोरचं व्यवस्थित क्लिअर दिसण्यास मदत होते. तर हा एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर या मोठ्या कॉस्टली हेल्मेटमध्ये ना तुम्हाला असं हे फॉग शिल्ड मिळते. ही तुमच्या, तर ही शिल्ड तुमच्या हेल्मेटमध्ये आतून लागली जाते, ही अशी लागते. आणि जेव्हा तुम्ही पावसाळ्यात रायडिंग करता, जेव्हा तुम्ही हिवाळ्यामध्ये रायडिंग करता, तेव्हा तुमचा जो ब्रिदिंग असते, जो कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामुळे आतमध्ये फॉग तयार होतो आणि त्याच्यामुळे तुमची व्हिजिबिलिटी कमी होते. तर हे जेव्हा तुम्ही लावता ना, त्याच्यामुळे फॉग सुद्धा तयार नव्हत आणि तुम्हाला समोरचं व्हिजन एकदम क्लिअर राहतं. तर ह्याचा हा बेनिफिट आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही चांगला बजेट, चांगले पैसे जमून जेव्हा चांगलं हेल्मेट घ्याल ना, तेव्हा ही फॉग शिल्डवाला हेल्मेट नक्की घ्या आणि सन वायझरवाला हेल्मेट नक्की घ्या. हे दोन्ही फंक्शन असतील तोच हेल्मेट प्रिफर करा, भले ब्रँड कोणताही असेल. तर जेव्हा केव्हा हेल्मेट घ्याल ना, तेव्हा 1200, 1400 किंवा 1600 आतमध्येच त्याचं वजन असेल असे हेल्मेट बघा. कारण जेवढं वजन हेल्मेट असेल तेवढं तुमचं मान नंतर दुखून येईल आणि स्कल वगैरे दुखेल. तर तुम्ही हेल्मेट चॉईस करताना प्रॉपर घाला, त्याच्यानंतरच चॉईस करा. तर मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये हेल्मेट घेतल्यानंतर तुमचा दुसरा खर्च जो असतो तो आहे मेन म्हणजे गोप्रो. तुम्ही रेकॉर्ड कशाने करणार? तर मी जेव्हा जर्नी सुरुवात केली होती तर माझ्याकडे आहे गोप्रो 8 ब्लॅक. तर हा आहे गोप्रो 8 ब्लॅक. तर ह्याच्यापासून मी सुरुवात केली होती माझ्या मोटो ब्लॉगिंग जर्नीची. आणि हा मी ओएलएक्स वरून घेतला होता. तर एक फोटोग्राफर होता तर त्याने दोन गोप्रो घेतले होते
आणि एक महिना जुना होता, त्याने 25 का 24 हजाराला तेव्हा घेतला होता आणि तेव्हा कॉस्ट जास्त होती, तर त्याने इम्पोर्ट करून मागवले होते गोप्रो, आणि तो फोटोग्राफर होता, तर त्याच्यामुळे मेमरी कार्ड गोप्रो त्याला स्वस्तामध्ये मिळालं होतं. तर हा मला तेव्हा कॉस्टिंग पडली होती 20,000 आणि हा मी 3 ते 3.5 वर्षांपेक्षा जास्त हा वापरतोय. मध्ये फक्त बॅटरीचा इश्यू झाला होता आणि आपल्या हेल्मेटचा आतला माईक खराब झाला होता, तर मला डोकं काम नव्हतं करत, तर मी विचार केलेला की गोप्रो अपग्रेड करू का, परंतु बॅटरी चेंज केल्यानंतर हा प्रॉपर आता व्यवस्थित चालतोय. तर अशीच साथ अजून काही महिने किंवा वर्षभर दे, त्याच्यानंतर आपण काहीच अपग्रेड करण्याचा प्रयत्न करू. तर ह्याची कॉस्ट मला लागली होती 20,000. आता गोप्रो तर तुम्ही घेतलात, तर गोप्रो बरोबर तुम्हाला येते एकच बॅटरी, तर ही दुसरी बॅटरी तुम्हाला सुद्धा घ्यावी लागते. तर ही मी आताच घेतलेली आहे वेलबॉर्न कंपनीची, तरी 1500 रुपयाची बॅटरी आहे, तर डिस्काउंट करून मला 1300 रुपयाला मिळालेली आहे. आणि मी ही कुठून घेतलेली आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो आपल्या मित्रापैकी एकच आहे आणि त्याचं दुकान हे दहिसरला आहे, तर त्याच्या शॉपमध्ये जाऊन तुम्हाला चांगलं असं गोप्रोवर किंवा गोप्रो ॲसेसरीजवर डिस्काउंट मिळू शकतं. तर सुरुवातीला आपले काही इतके कॉन्टॅक्ट्स नव्हते आणि आपण सुद्धा या क्षेत्रामध्ये नवीन होतो, ते आपले 400-500 सबस्क्रायबर होते, तेव्हा मी हा चार्जर घेतला होता गोप्रोचा, कारण गोप्रो सोबत चार्जर येत नाही. तर हा ड्युएल बॅटरी चार्जर हा मला 800 रुपयाला अमेझॉनवरून मी तेव्हा घेतला होता. तर अजूनही मी याच चार्जरने चार्जिंग करतो, तर 3-3.5 वर्षांपासून हा चार्जर सुद्धा माझ्या सोबत आहे. तर बॅटरी घेतल्यानंतर दुसरा जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे हेल्मेटला तुम्ही गोप्रो माउंट कसं करणार. तर हेल्मेटला गोप्रो माउंट करण्यासाठी ही एक अशी उलांजीची केस येते. तर ही उलांजी ब्रँडेड कंपनी आहे आणि आता सध्या मार्केटमध्ये याच कंपनीचे तुम्हाला ब्लॉगिंग केस बघायला मिळतील आणि इतर बरेचसे असे ब्रँड सुद्धा तुम्हाला अवेलेबल असतील. तर ॲज पर तुमच्या प्राईस कॉस्टिंगनुसार तुम्ही सिलेक्शन करू शकता. तर ह्याची कॉस्टिंग मला तेव्हा पडली होती 800 रुपये आणि आता जर तुम्ही घ्यायला जाल तर ही 1000-1200च्या रेंजमध्ये येते. तर आपल्या हेल्मेटला जो चिन माउंट असतो त्याला ही अशी अटॅच केली जाते आणि त्याच्यानंतर हा असा काहीसा लुक येतो आणि हे असं पाहून एकदम मस्त सॅटिस्फॅक्टरी वाटतं की एकदम सुपर लुक येतो. तर या उलांजीच्या केस नंतर गोप्रोचा आवाज तुमच्यापर्यंत क्रिस्टल अँड क्लिअर पोहोचवण्यासाठी हे मेकॅनिझम काम करतं. तर हे आहे गोप्रोचा माईक अडॅप्टर. 1.5 वर्षांच्या पूर्वी गोप्रोचा मीडिया मोड सुद्धा आलेला आहे. त्याच्यामध्ये कसं असतं ना, हे या केसमध्येच इनबिल्ट असतं आणि फक्त आपल्याला ते मागे पिन असते त्याच्यामध्ये माईक अटॅच करायचा असतो, पण ते खूप कॉस्टली आहे, 7.5 ते 8 हजार रुपयापर्यंत जातं. जर तुमचा बजेट तेवढा असेल तर तुम्ही ते सुद्धा बाय करू शकता. तर हा माईक अडॅप्टरची प्राईस आहे 4.5 हजार रुपये. तर कुठे कुठे शॉपमध्ये डिस्काउंट करून तुम्हाला 4000 किंवा 3800 रुपयापर्यंत मिळून जातो. तर हा मला 3 वर्षाआधी मी जेव्हा घेतला होता तर ह्याची कॉस्टिंग मला 4000 रुपये पडली होती आणि हे 800 रुपयाला. आणि याच्याशिवाय मोटो व्लॉगिंग अपूर्ण आहे. याच्याशिवाय जेव्हा तुम्ही हे विदाऊट माईक जर तुम्ही लावलत ना तर तुम्हाला वाऱ्याचा आवाज खूप येईल आणि तो रोखण्यासाठी इथे जो हेल्मेटला माईक असतो तो याच्यामध्ये तुम्हाला टाकला जातो आणि तो याच्यामध्ये इन्सर्ट होतो आणि ही जी पिन आहे सी पिन टाईप ही तुमच्या गोप्रोला अटॅच होते आणि हा अशा पद्धतीने याच्यामध्ये इन्सर्ट होतो. याच्यामध्ये गोप्रो टाकल्यानंतर तुम्ही ही पिन इन्सर्ट करून हा तुमचा ब्लॉगिंग सेटअप तयार होतो. आता हा सेटअप झाल्यानंतर तुम्ही जी फुटेज रेकॉर्ड करताना तर त्याचा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचवण्याचं काम करतं हा मायक्रोफोन. आता प्रत्येक जणांकडे मायक्रोफोन वेगवेगळ्या कंपनीचे सुद्धा असू शकतात. तर मी कोणत्या कंपनीचा वापरतो, कारण मला बऱ्याच जणांचे DM आले होते की तुझा आवाज इतका क्लीन अँड क्लिस्टर क्लिअर आवाज आहे तर तू कोणता मायक्रोफोन वापरतोस. तर खरं सांगू ना तर मी सांगितलं तुम्हाला हसायला येईल किंवा नवल वाटेल, तर हा मी वापरतो लॅव्हेलियरचा मायक्रोफोन आणि ह्याची किंमत आहे 150 ते 200 रुपये. फक्त 150 ते 200 रुपयाचा मायक्रोफोन आहे आणि प्रत्येक गोष्टीचा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज असतं, तर याचा सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर हा असा काहीसा आहे मायक्रोफोन. तर हा मायक्रोफोन तुम्ही नॉर्मल मोबाईलला अटॅच करून पिन नॉर्मल ब्लॉगिंग सुद्धा किंवा तुम्हाला व्हॉइस ओव्हर द्यायचा असतो तेव्हा सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा नॉर्मल ब्लॉगिंग सुद्धा तुम्ही या माईकने करू शकता. तर हा मी हेल्मेटमध्ये वापरतो. बऱ्याच जणांनी वापरला सुद्धा असेल हेल्मेटमध्ये. त्या ऍडव्हान्टेज म्हणजे आवाज तर सुंदर येतोच, पण डिसएडव्हान्टेज याचं हे आहे की आवाज फक्त एका कानासाठी येतो. म्हणजे हा मोनो मायक्रोफोन आहे
आणि जेव्हा हा मायक्रोफोन याची पिन तुम्ही जेव्हा या गोप्रो अडॅप्टर मध्ये डायरेक्ट इन्सर्ट करताना, जेव्हा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकता आणि जेव्हा एडिटिंगला बसताना, तेव्हा ह्याचा जो व्हिडिओ फुटेजचा आवाज आहे तो एकाच कानामधून येतो. तर हा इश्यू बऱ्याच जणांना आला असेल आणि बऱ्याच जणांना येत सुद्धा असेल. तर त्याच्यावर सोल्युशन माझ्याकडे एकच आहे. मी जी एडिटिंग करतो ना ती मोबाईलमधून करतो आणि मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर आहे काइन मास्टर. मी आता सुद्धा 3-4 वर्षापासून काइन मास्टर मध्ये एडिटिंग करतो आणि ते क्रॅक व्हर्जन आहे, त्या क्रॅक व्हर्जन मध्येच एडिटिंग करतो. आणि त्याच्यामध्ये ना एक बॅलन्सचं ऑप्शन आहे, म्हणजे जो लेफ्ट साईडचा मला फक्त याचा आवाज येतो ना तो मी बॅलन्स करून दोन्ही मायक्रोफोनमध्ये त्याचा आउटपुट आणतो आणि लेवल त्याची वाढवतो, तर त्याच्यामुळे आवाज प्रॉपर येतो. आणि जर दुसरं ऑप्शन काय माहित आहे, याच्यामध्ये ना एक पिन येते जी याच्या मीडिएटरचं काम करते. ती एवढीशी पिन घ्यायची, ती मध्ये टाकायची, आधी ती पिन इन्सर्ट करायची, त्याच्यानंतर हा टाकायचा. पण त्याचा सुद्धा डिसएडव्हान्टेज काय माहित आहे, ती पिन जरा जरी हल्ली ना तर आवाज नाही येत. तर त्याच्यामुळे मी हेच प्रिफर करतो. आणि जेव्हा ब्लॉगिंग सुरुवात करायची असते, मोटो ब्लॉगिंग, एका जागेवरून दुसऱ्या जागी जायचं असतं, तर पहिला आधी आवाज चेक करायचा येतोय की नाही, आणि त्याच्यानंतरच तुमची जर्नी सुरुवात करायची, एवढं लक्षात ठेवा. तर हा, तर या माईकची किंमत आहे 150 ते 200 रुपये आणि तुम्हाला 200 ते 250 रुपयामध्ये हा कुठेही सहज अवेलेबल होऊन जाईल. तर 2000, 1500 किंवा 1000 मायक्रोफोन घेण्यापेक्षा असे 4 ते 5 तुम्ही यूज करू शकता. आता ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला कशा प्रकारचे घ्यायचेत. मी हाच घ्या असं तुम्हाला रेकमेंड नाही करत आहे, तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे घेऊ शकता. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे, सोनीचे, डिजिटेकचे आणि असे माउनोचे बऱ्याचशा कंपनी अवेलेबल आहेत, तर तुम्ही ॲज पर रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर येतं आपल्या गोप्रोचं प्रोटेक्शन. तर गोप्रोला ना आपल्या मोबाईल सारखंच असं काच प्रोटेक्शन सुद्धा असतं, एक काच सुद्धा ग्लास मिळते. तर ह्याची कॉस्टिंग आहे 150 ते 200 रुपये तुम्हाला मध्ये मिळून जाईल. तर हे मी दुसऱ्यांदा लावलंय, सुरुवातीला लावलं होतं तेव्हा 150 रुपयामध्ये लावलं होतं आणि आता लावलं ते सुद्धा 150-200 मध्येच लावलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आपला गोप्रो कुठेही पडू नये. जेव्हा गोप्रो तुम्ही हेल्मेट मधून काढता तेव्हा त्याच्या प्रोटेक्शनसाठी ही मी केस घेतली होती, तर ही सिलिकॉन रबर केस आहे, तर ही मला 500 रुपयाला पडली होती. त्याच्यानंतर आता जे गोप्रो येत आहेत ना, गोप्रो 9, 10, 11, 12 जे काही असतील, तर त्याला अशी ही कॅरी केस असते. आणि जेव्हा सुरुवातीचे गोप्रो 3 ते 4 वर्ष आधी जेव्हा गोप्रो यायचे ना, तेव्हा ते एका बॉक्समध्ये जायचे, वर काचेचा बॉक्स आणि खाली पुठ्ठ्याचा बॉक्स, तर त्याच्यामध्ये जायचे. तर मला काय अशी केस मिळाली नव्हती, तर ही मी अमेझॉनवरून 3 वर्ष आधी घेतली होती. तर याची कॉस्टिंग मला लागली होती 1200 रुपये. आणि याच्यामध्ये मी इथे गोप्रो ठेवतो, त्याच्यानंतर इथे त्याच्या बॅटरीज वगैरे, इथे 360 कॅमेरा आणि त्याच्यासोबतच इथे बाजूला चार्जर सुद्धा ठेवतो. त्यामुळे एकाच केसमध्ये माझं सगळं गोप्रोचं ऍक्सेसरी ज्याच्यामध्ये येऊन जातात. जेव्हा सुरुवातीला मी गोप्रो घेतला होता तेव्हा माझ्याकडे फक्त त्यासोबत एकच बॅटरी आली होती. त्याच्यानंतर मी त्याची ओरिजिनल बॅटरी घेतली होती आणि ओरिजिनल बॅटरी 2500 रुपयाची होती, तर ती डिस्काउंट करून करून ती मला 2000 रुपयाला मिळाली होती. आणि त्याच्यानंतर टेलिसिन कंपनी एक आहे, चायनीज कंपनी टेलिसिन, तर ती बॅटरी अवेलेबल होती गोप्रो 8 ची, तेव्हा ती 1000 रुपयाच्या मी 2 बॅटरीज घेतल्या होत्या, तर 2000 रुपये त्याचे. त्यानंतर 6 महिन्यांनी त्या खराब झाल्या, परत 1200-1200 मी 2 बॅटरीज घेतल्या, तर त्याचे 2400 रुपये. आणि त्या सुद्धा आता खराब झाल्या नाणेघाटच्या राईडमध्ये, त्या माझ्या रेनकोटमध्ये राहिल्या आणि भर पावसामध्ये 3 तासात त्या पूर्ण रेनकोटमध्ये पाणी जमा झालं, तर त्या बाद झाल्या. तर त्याच्यानंतर ही मी बॅटरी घेतली होती वेलबॉर्नची, तर ही मला 1300 रुपयाला पडली. टोटल कॉस्ट आहे 1500 रुपये पण डिस्काउंट करून 1300 रुपये. तर अशा 2 बॅटरीज, म्हणजे आतापर्यंतचा माझा बॅटरीवर झालेला खर्च जो आहे ना तो आहे 9000 रुपये. बॅटरी फक्त मी 9000 रुपयाच्या घेतलेल्या आहेत. आणि गोप्रोमध्ये सगळ्यात जास्त जी खराब होण्याची गोष्ट असते ती बॅटरीज असते. मेमरी कार्ड कधी क्वचित खराब होतं, जर तुम्ही प्रॉपर इन्सर्ट नाही केलं किंवा डेटा व्यवस्थित डिलीट नाही केला तर तेव्हा ते करप्ट होण्याचे चान्सेस असतात. तर आता जेवढं मी तुम्हाला सांगितलं ना त्याचं अप्रॉक्स कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे की आत्तापर्यंतचा माझा मोटो ब्लॉगिंग सेटअपवर किती काय खर्च झालेला आहे. हेल्मेट, त्याच्यानंतर सगळ्या गोप्रो ॲक्सेसरीज पकडून आत्तापर्यंतचा खर्च माझा झालेला आहे 38500 रुपये. म्हणजे तुम्ही एक लगभग 40000 रुपये तुम्ही पकडू शकता. तो 40000 रुपये याच्यासाठी की तेव्हा मला गोप्रो थोडा स्वस्तामध्ये पडला होता. आणि जर आत्ता जरी तुम्ही गोप्रो घ्यायला गेलात तर सेकंड हँड तुम्हाला 18000-20000 गोप्रो जो एड ब्लॅक आहे तो मिळू शकतो चांगल्या कंडिशनमधला. आणि गोप्रो 9 पासूनची जी सिरीज आहे ती
22 ते 24 हजार, किंवा गोप्रो 10 आहे ते 24 ते 26 हजार, 11 आहे ते 30 हजार 32 हजार, त्याच्यानंतर 12 आहे तो अजून थोडंसं पुढे रेंज जाते. तर जसा तुमचा वापर असेल तर त्याप्रमाणे तुम्ही गोप्रो खरेदी करू शकता. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं गोप्रो बद्दल, आणि गोप्रो शिवाय अजून बऱ्याचशा कंपन्या म्हणजे इतर ऍक्शन कॅमेरा, गोप्रो हा फक्त ब्रँड आहे, मेन तर ऍक्शन कॅमेरा आपल्या मोबाईलमध्ये असतो तो नॉर्मल जो कॅमेरा आहे तो. आणि ऍक्शन कॅमेरा काय करतो, ज्या फास्ट मुवमेंट असतात किंवा ऍक्शन जी फास्टमध्ये होते ना ते प्रॉपर कॅप्चर करण्याचं काम करतो, म्हणून त्याला वर्ल्ड वाईड ऍक्शन कॅमेरा या नावाने ओळखलं जातं. तर मोस्टली पॉप्युलर आता काय आहे तर गोप्रो आहे. तर गोप्रो का इतका पॉप्युलर आहे, कारण गोप्रोची जी क्लिअरिटी आहे ना ती इतकी सुंदर आहे, आणि इतके जे कलर नॅचरल कलर्स त्याच्यामधून इतके व्हायब्रंट आणि जे डोळ्याला म्हणतात ना आपण की बघावेसे वाटतात. तर आता मी ही आहे ना एक क्लिप तुम्हाला दाखवतो, तर ही क्लिप किती सुंदर आहे. तर हे 3 लेअर मध्ये मी कोकणात गेलो होतो ना तर बनवली होती. तर कशी वाढली क्लिप, तर ही मी शूट केलेली आहे गणपतीच्या दरम्यान ह्या गोप्रो हिरो 8 ब्लॅकने, आणि इतका सुंदर क्लिअरिटी जर दुसरा कोणता ब्रँड देईल तर तो आहे DJI Osmo. जर तुमचा बजेट अजून थोडासा कमी असेल तर तुम्ही DJI Osmo कडे सुद्धा जाऊ शकता, परंतु म्हणजे प्रत्येकाचं सजेशन असतं, तर मला तरी तो इतका भावलेला नाही आहे. त्याच्यानंतर जर तुमचा बजेट अजूनच कमी असेल तर तुम्ही SJ कॅम वगैरे सुद्धा घेऊ शकता, त्याची किंमत 10 ते 15 हजारामध्ये तुम्हाला व्यवस्थित असा SJ कॅम मिळू शकतो. परंतु ते कसं आहे ना, ती इन्व्हेस्टमेंट किती लॉंग लाईफ चालेल त्याचं ॲश्युरिटी देऊ नाही शकत, आणि ते सजेस्ट करणं, कारण मी तुम्हाला आता तरी तो सजेस्ट नाही करत आहे, कारण मला गोप्रोने चांगली क्लिअरिटी दिली आहे आणि ते बघायला तुम्हाला खूप आवडतं. तर तुम्ही जर बिगिनर असाल तर अजून थोडेसे पैसे साठवा आणि गोप्रोमध्येच इन्व्हेस्ट करा असं मी तुम्हाला सांगेन. आता बेसिक खर्च तुम्हाला किती येऊ शकतो तो सांगतो आणि हा व्हिडिओ आपण एंड करूया. तर जर तुम्हाला गोप्रो घ्यायचा असेल तर 25 ते 30 हजारच्या मध्ये तुम्हाला एक चांगली डील मिळू शकते. त्याच्यानंतर गोप्रोचा माईक अडॅप्टर, तो तुम्हाला एक 4000 ते 4500 पर्यंत गोप्रोचा माईक अडॅप्टर घ्यावाच लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला माईक घ्यायचा आहे तर मी या 150-200 रुपयाचा माईक सर्वत्र अवेलेबल नाही आहे, तो काहीच ठिकाणी अवेलेबल आहे. जर तुम्हाला मागवायचा असेल तर बल्क क्वांटिटीमध्ये कमीत कमी 5 माईक तरी तुम्हाला घ्यावे लागतील. तर घ्यायचे असतील तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला कुरिअरद्वारे ते पाठवेन. ठीक आहे, तर त्याचा 1000 रुपये खर्च. समजा हे माईक नाही घेतलेत, अजून कोणता तुम्ही माउनोचा माईक घेतलात किंवा सोनीचा माईक घेतलात तर ते 1000-2000 ऍज पर तुमच्या बजेटनुसार घेऊ शकता. तर आपण 1000 रुपये पकडू. त्याच्यानंतर बॅटरी चार्जर तुम्हाला घ्यावं लागणार, तर ते बॅटरी चार्जर 1200 ते 1500 रेंजमध्ये तुम्हाला ते चार्जर मिळेल. त्याच्यानंतर बॅटरी जी आहे तुम्हाला 2500 दरम्यान मिळेल, किंवा 2800 रुपये असेल, कुठे 3000 रुपयाची बॅटरी असेल. आणि गोप्रोच्या बॅटऱ्या खूप महाग येतात आणि त्याला वेटिंग सुद्धा असते. तर तुम्ही म्हणाल की तू दुसऱ्या ब्रँडच्या बॅटरीज का वापरतो, कारण गोप्रोची जी बॅटरी आहे ना ती लगेच अवेलेबल होत नाही, ऑनलाईन सुद्धा नसते ना ऑफलाईन असते, त्याच्यामुळे तुम्ही घ्यायला जेव्हा जाता तर तुमचा टाइम सुद्धा वेस्ट होतो आणि ती अवेलेबल नसते. तर तुम्हाला दुसरे ऑप्शनच काही वेळा बघावं लागतं जेव्हा बॅटरी खराब होते तेव्हा. त्याच्यानंतर गोप्रो सोबत एक बॅटरी असते, तर दुसऱ्या बॅटरीचा खर्च तुम्ही 2500 ते 3000 रुपयाच्या मध्ये पकडू शकता. टोटल कॅल्क्युलेशन केलं ना, जर तुम्ही बिगिनर आहात किंवा तुम्हाला सुरुवात करायची तर तुम्हाला 40 ते 41 हजार रुपये तुम्हाला साठवून ठेवावे लागतील. तर आपण 45,000 पकडू, कारण कसं असतं दुकानात गेल्यावर हे घेऊ ते घेऊ, हा ट्रायपॉड घेऊ, हे असं करू तसं करू, तर बरंच असं होतं. तर 3000-4000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा पकडा. तर 40 to 45,000 मध्ये तुम्हाला एक चांगला असा मोटो व्लॉगिंग सेटअप येऊ शकतो. आणि जर तुम्ही मीडिया मोड घेतलात तर तुमचा एकंदरीत खर्च जातो 43,000. तर तो कसा, तर तुमचा गोप्रो 30,000, तो मीडिया मोड येतो 8000 रुपयापर्यंत, तर ते 8000 रुपये. त्याच्यानंतर चार्जर 1200 रुपये, त्याच्यानंतर एक्स्ट्रा बॅटरी जर तुम्ही घेतली तर ती 2800 रुपये, त्याच्यानंतर माईक घेतलात तर तो 1000 रुपये, म्हणजे टोटल असा 43,000. म्हणजे 45,000 तुम्हाला पाहिजेतच अप्रॉक्स, त्याच्या आतमध्येच होणार आहे. मी असं नाही म्हणत की 45,000 एवढी अमाऊंट तुम्ही घेऊनच केलं पाहिजे, त्याच्या आतमध्ये जिथे तुम्हाला डिस्काउंट मिळेल, काही वेळेला अमेझॉनवर डिस्काउंट असतात, काही वेळेला काही शॉपमध्ये 10-20% डिस्काउंट असतात, तर त्या तुम्ही या गोष्टींचा फायदा घेऊन
त्या तुम्ही तुमचा मोटो ब्लॉगिंग सेटअप बाय करू शकता। तर मंडळी हा बिगिनरसाठी मी जो बजेट सांगितलेला आहे तर तो तुम्हाला व्हिडिओ, तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि जे कोणी सुरुवात करताय त्या मोटो ब्लॉगिंगमध्ये, तर आणखी काही जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा। आणि येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मी मोटो ब्लॉगिंग शिवाय इतर जी ब्लॉगिंग करतो, इतर जे सिनेमॅटिक शॉट घेतो, ड्रोन शॉट घेतो, 360 शॉट घेतो, किती काय खर्च केलेला आहे आणि अजून किती काय खर्च आपल्याला येणार आहे पुढे जाऊन। तर असेच आपले व्हिडिओ स्टार्ट टू एंड पहा आणि असाच सपोर्ट तुमचा असू दे आपल्या व्हिडिओना। तर असेच इन्फॉर्मेटिव्ह जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या नितीन पास्टे या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा। आणि हा एकंदरीत व्हिडिओ इन डिटेल तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि याच्याविषयी काही तुमचे प्रश्न असतील तर त्याचा आपण एकदा लाईव्ह सुद्धा करू, किंवा आपण एकदा प्रश्नमंजुषा तुम्ही प्रश्न विचारा तर त्याचा एक दुसरा व्हिडिओ सुद्धा मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। आणि जे काही प्रश्न असतील ते कमेंट नक्की करा। आणि जेवढा काय जास्तीत जास्त कमेंट येतील, जास्तीत जास्त लाईक येतील, जास्तीत जास्त शेअर येतील, तेवढंच मदत होईल आपली सबस्क्रायबर फॅमिली वाढवण्यासाठी आणि माझे हे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी। तर चला मंडळी, या व्हिडिओमधून घेतो तुमचा राम राम। तर भेटूया अशा एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय आणि जय श्रीराम।